पोरांनो, तुम्हाला सांगतो, 11वी 12वी मध्ये असताल तर अभ्यास करा रे. पुढी लय माय वाजते रे, मयाने असं सोयाबीन कापावं लागतंय रे. भयानक बेजारी होती रे, रात्री झोपलं तर चेव येत नाही, सकाळी उठलं तर झोप येत नाही रे. सोयाबीन कापता कापता आपले हे सूर्य देवता असे त्रास देतात भयानक, असा त्रास देतात भयानक की बघायचं काम नाही. सावलीला गेलं की शिराळ पडतंय, सोयाबीन कापाय आलं की ऊन पडतंय. हातात आलेल्या पेनीचा जर बरोबर वापर केला नाही तर हातात इळा घेण्याची वेळ येते. मध्ये गणिताच्या लेक्चरला ते मॅथच मास्तर इंटिग्रेशन शिकितानी वाटत इकडे शेती केलेली बरी, आणि शेतात येऊन सोयाबीन कापतावळी वाटत ते मॅथच इंटिग्रेशन बर रे देव. आणि शक्यतोवर 11वी 12वी मध्ये कोण्या फुलपाखराच्या नादाला लागू नका, नाहीतर नंतर ते फुलपाखरू एसीच्या रूम मध्ये राहत आणि तुम्ही इकडे सोयाबीन कापित असता पोटे हो. यु नो फुलपाखरू, फुलपाखरू मीन्स जीएफ, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, त्यालाच आमच्या इकडं गावामध्ये धगडान धगडीन म्हणतात. धगडीन धगडीन प्रेम किती खरं करू द्या, तुम्ही किती खरं प्रेम करू द्या, गावातले लोक त्याला लपडच म्हणतात. त्या फुलपाखराला कवाई नवरा भेटते हो, मात्र तुम्हाला बायको भेटत नाही हो, तुम्हाला सोयाबीनच कापावं लागतंय. शक्यतोवर 11वी 12वी तेवढी अभ्यास करा, कोण्या फुलपाखराच्या नादाला लागू नका, कारण पुढील 4 वर्षानं त्या फुलपाखराला तर सरकार नोकरीवाला भेटते नवरा, मात्र तुम्हाला गावातलं झडग भेटते हो, झडग. तुम्हाला गावातलं झडग सुद्धा भेटत नाही हो, तुमच्या बापाला मोठेपणा सांगित सांगित हिंडावं लागतंय. ती कुठं बापाच्या प्रॉपर्टीवर तुम्हाला गावातलं एखादं वगारू भेटतंय, त्याच्या संग तुम्हाला तुमच्या संसाराचा रणगाडा चालवावं लागते, मग तुमचे लेकर बियाडे होतात हो. त्याच्यामुळं अभ्यास केलेला कधी चांगला. मग तुम्हाला सपक वरण आणि टोपण फळच भेटतात हो, मग तुम्हाला मॅगी फिगी काय भेटत नाही. मी पण असंच तुमच्या म्हणे 11वी 12वीत अभ्यास करायचा नाही हो, भलं त्या उडान पुलावर जाऊन वाहनं बघत बसत होतो, पण मला सांगायला कोणी नव्हतो, मला काय माहीत पुढे असे दिवस पण येतात. त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगायलो, कृपया अभ्यास करून घ्या, नाहीतर आपलं हायच हल्ल्या हो. तिला शिवा देजा तरी कळत नाही, हल्लं तरी कळत नाही, आणि एकदा पाण्यात बसल्यावर ती उठत नाही, अशी आमशी तुम्हाला सांभाळावं लागत्या.